कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शाळेमध्ये ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रियेसह ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं. ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनची हाताळणी कशी करावी याचे दोन सत्रातील दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. 27 आणि 28 एप्रिललाच प्रशिक्षणाची दुसरी फेरी होणार आहे. कागल विधानसभा मतदारसंघातील 354 मतदान केंद्रांवर केंद्रप्रमुख, 3 कर्मचारी, 1 शिपाई आणि 1 पोलीस कर्मचारी असं मनुष्यबळ तैनात असणार आहे. या प्रशिक्षण कार्यशाळेवेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत सुशांत बनसोडे, कागल विधानसभा मतदार अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे, आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, नायब तहसीलदार विनायक कौलकर, रुपाली सूर्यवंशी बर्गे, अर्चना कुलकर्णी आणि निवडणूक विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.